डॉक्टर भाऊ दाजी लाड। भाऊ दाजी लाड यांचा जन्म त्यांच्या आजोळी मांजरी येथे इसवी सन 1824 मध्ये एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचे मूळ नाव होते रामचंद्र विठ्ठल लाड। त्यांना भाऊदा लाड हे लाडाने म्हणतात किंवा प्रेमाने म्हणतात। रामचंद्र विठ्ठल लाड भाऊदाजी लाड या नावानेच विशेष परिचित होते। भाऊदाजींचे वडील मूळचे गोव्यातील पेडणे तालुक्यातील पारशे या गावचे रहिवासी, परंतु पुढे ते आपले गाव सोडून कामाच्या शोधात मुंबईला आले आणि तेथेच कायमचे स्थायिक झाले। भाऊदाजींचे पूर्ण शिक्षण मुंबईतच झाले। पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भाऊदाजींनी इसवी सन 1843 ते 1845 अशी 2 वर्ष मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले। इसवी सन 1845 मध्ये मुंबईमधील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले। वैद्यकीय पदवी संपादन करून वैद्यकीय व्यवसाय त्यांनी सुरू केला। इसवी सन 1848 मध्ये मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती। ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून दादोबा पांडुरंग यांनी काम पाहिले आणि पुढे डॉक्टर भाऊदाजी लाड आणि रावसाहेब नारायण, विश्वास मंडलिक इत्यादी व्यक्तींनी काम पाहिले। आपल्या देशबांधवात ज्ञानाचा प्रसार करणे, सामाजिक जागृती घडवून आणणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य होते। इसवी सन 1852 मध्ये मुंबई येथे जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना उभी केली। तिचे ते पहिले चिटणीस होते। इसवी सन 1859 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील व्यापार उद्योगधंदे यावर कर बसवणारे लायसन्स बिल विधेयक तयार केले। या विधेयकामुळे भारतीय व्यापार व उद्योगावर अनिष्ट परिणाम होणार होता। त्यांनी मुंबईत या विधेयकाच्या निषेधासाठी झालेल्या सभेत भाषण करून सरकारने हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी केली। इसवी सन 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते। डॉक्टर भाऊदाजींच्या शिक्षण क्षेत्राशी निकटचा संबंध होता। बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद आणि मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती। मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापनाही त्यांनी केली। मुंबईच्या स्टुडंट लिटरसी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता। त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना आधुनिक धन्वंतरी या नावाने ओळखले जाते। इसवी सन 1874 मध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड या जगातून निघून गेले। भाऊदाजींचं पूर्ण नाव रामचंद्र विठ्ठल लाड असं जरी असलं तरी ते भाऊदाजी लाड या नावाने लोकप्रिय होते। असे आधुनिक धन्वंतरी या जगातून निघून गेले। धन्यवाद।